सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कालूबाई लोणाड संघाला विनंती असेल की आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी मात्र परिवर्तन होत आहे. तर नक्कीच बिग मॅच आपल्यासमोर येत आहेत आणि नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आमचे परममित्र व्हॉइस ऑफ भिवंडी अजय घर त्यांच्या सुवामधुर आवाजात आपण या ठिकाणी धावतो समालोचन ऐकणार आहोत. मी थांबतोय. आपण पाहत राहा सरपंच चषक 2020. थँक यू सो मच योगेश पाटील. सर्व क्रिकेट रसिकांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. सायंकाळचं सत्र आहे आणि क्रिकेट रसिकांचं सर्वात आवडतं सत्र असतं. तुम्ही पाहत आहात सरपंच चषक 2020 MD स्पोर्ट्स आणि MD ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचे पुरस्कर्ते अर्थातच विद्यमान सरपंच सन्माननीय संतोष माधव काकडे, ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडा, तसेच गोल्ड मॅन एक रॉयल पर्सनॅलिटी आपल्या विभागातील अर्थातच माननीय श्री मदन दत्तू जाधव MD यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनोभावेसस्नेही स्वागत. अतिशय महत्त्वाची लढत आई काळूबाई लोणाड विपक्ष जय हनुमान राया. राया संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे आई काळूबाई लोणाड टीमला. या मॅचमध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. विशेष करून राया संघाचा आपण विचार केला तर अप्पूसारखा स्टार खेळाडू या टीममधून खेळतो आहे, ज्यानं पहिली मॅच गाजवली. दुर्गेश सारखा देखील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू या टीमच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसेल. तर दुसरीकडे लोणार संघाचा आपण विचार केला तर या टीमने देखील प्रभावी कामगिरी केली. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जय बजरंग निंबवली संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली होती. तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि हा दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना. चेंडू द्यायचा आहे, प्लीज व्हॉलेंटियर्स आपण पंचांकडे लक्ष द्या. आणि संघनायकांना विनंती असेल टॉस झाल्या झाल्या तुम्ही चेंडू चॉईस करायचे आहेत, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. आम्ही वारंवार सूचना करत आहोत की टॉस झाल्या झाल्याच लगेचच चेंडू चॉईस करायचे आहेत कॅप्टन्सने, अथवा कमिटीकडून जो चेंडू दिला जाईल त्याच चेंडूवर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. दत्ता आणि आमिर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. काही नवोदित खेळाडू देखील तुम्हाला विशेष करून लोणार संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतील, मात्र भरपूर अनुभवी खेळाडू देखील या टीममध्ये आहेत, ज्यामध्ये आमिरचा समावेश आहे. सलामीचा फलंदाज एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे आणि दत्ता देखील निश्चितच चांगली फटकेबाजी करू शकतो. प्रदीप थळे यांची देखील फटकेबाजी पाहण्यासारखी असते. मोठं आव्हान आहे एकमेकांसमोर, दोन्ही संघांसमोर मी म्हणेन, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज दुर्गेश, जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी प्रयत्न फसला, चेंडू बॅटवर घेता आला नाही. दुर्गेशनं पहिल्या मॅचमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली होती. 7 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तर अप्पूने देखील अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी केली होती. यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र गॅपमधून चेंडूला काढलंय. बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेरिज थर्डमॅनच्या दिशेनं अडवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांनी खातं उघडलं जात आहे फलंदाज दत्ताचं आणि आई काळूबाई लोणाड टीमचं. राम घरत यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आई काळूबाई लोणाड पहिला चेंडू निर्धाव होता, मात्र दुसऱ्या बॉलवर चांगला फटका. थोडासा वेट करून गोलंदाजाच्या बाउन्सचा आणि वेगाचा वापर करत फटका खेळण्यात आला होता. तर मित्रांनो, यानंतर तो पुढील सामना असणार आहे जय अंबिका देवरुंगपाडा आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. फुल टॉस बॉल, मात्र फायदा उचलता आला नाही. चेंडू फाईन ट्रॅव्हल होतोय. फलंदाज आणि विकेट किपरला बीट करून सीमारेषेच्या बाहेर 22 स्वरूपात 4 धावा. बीट झाला त्या ठिकाणी आणि त्यानंतर विकेट किपरला देखील चेंडू नीटसा उमगला नाही.
पाठीमागे शॉर्ट फाइन लेगला खेळाडू होता, शॉर्ट थर्डमॅन देखील होता, त्यांना देखील बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय लॉन्ग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. आपण पाहतोय की पश्चिमेकडून आता पूर्वीकडे वेगाने वारे वाहत आहेत, म्हणजेच फलंदाजासाठी पाहिलं तर ऑन साईडला सध्या वेगाने वारे वाहत आहेत. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक केलाय चेंडू, उंच उडालाय चेंडूच्या खाली फिल्डर अप्पू, आणि अप्पू कुठली चूक करत नाहीये. फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि तेवढंच दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आडव्या बॅटचा प्रहार केला होता मात्र बॅटमध्ये योग्य पाहायला मिळाला नाही. बॅटची वरची कडा चेंडूने घेतली होती आणि डीपमध्ये अप्पूने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. खरं तर थोडासा अवघड झेल होता मात्र त्याला सहज सोपा बनवला. भरपूर वेगानं चेंडूवर धावत आला होता अप्पू आणि सर्कलच्या थोडासा बाहेर आपण पाहिलं की त्याने झेल समाप्त केला आहे. आमिरची खेळी संपुष्टात आली, आमिरने एकही धाव जोडली नाही. नवीन फलंदाज प्रदीप भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न दत्ताच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारची धाव या बॉलवर पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे, फक्त 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेमध्ये आज पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जास्तीत जास्त सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी चांगला मारा केला आहे. यावेळेस मात्र बिगेट केला जातोय, मात्र अप्पू चेंडूच्या खाली आणखी एक दर्जेदार झेल, फलंदाज फेल. खेळ गत्ते रण मैदानी, दुसऱ्या विकेटचं पतन. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय की अप्रतिमरित्या हाताळलंय दुर्गेशनं पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर धाव जळत आहेत 2-7. यानंतरचा सामना असेल तिसऱ्या फेरीतील सामना, जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूळ. तर जांभूळपाडा संघाचा संघनायक आणि जय अंबिका देवरुंगपाडा संघाचा संघनायक टॉससाठी आपण यायचं आहे. आज जय अंबिका देवरुंगपाडा संघानं भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स किरवली संघाला या स्पर्धेच्या बाहेर फेकलं, त्यानंतर डिफेंडिंग चॅम्पियन संजय स्पोर्ट्स सावध संघाचा देखील धुव्वा उडवला आणि कीर्तिमान केला जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांनी. एकाच इनिंग्समध्ये 2 हॅट्रिक्स आपण पाहिल्या किशोर आणि ऋतिकच्या माध्यमातून. नवीन षटक घेऊन अप्पू, चांगला फटका चेंडूला काढलाय गॅपमधून, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, 4 रन्स. आमच्या बॅटमधून चौकार येतोय, रिव्हर्स स्वीपचा वापर केला होता, अप्रतिम टायमिंग साधला आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. तर थोडंसं करेक्शन मी करतोय, आपण जय अंबिका देवरुंगपाडा संघाकडून ज्या 2 हॅट्रिक्स पाहिले होत्या त्यामध्ये ललेशने एक हॅट्रिक घेतली होती आणि एक किशोरने. अप्पू पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस शफल ओव्हन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचं होतं, हा ना त्या ठिकाणी आपण पाहतोय तालमेळचा अभाव आणि फलंदाज. या ठिकाणी पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय. धावबाद.
फलंदाजांची एकूणच दाणादाण उडताना दिसते. चार फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. फक्त 12 धावा धावफलकावर आई काळूबाई लोणाड संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. एका चांगल्या धावसंख्येकडे जायचं असेल तर 2 ते 3 किमान चांगले स्ट्रोक्स या ठिकाणी फलंदाजांना खेळावे लागतील. चौकार किंवा षटकार जोडावे लागतील. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार या इनिंग्समध्ये फलंदाजांच्या बॅटमधून निघालेले आहेत. एकच चौकार बॅटमध्ये एक बायच्या स्वरूपात. खेळू की नको खेळू की नको. सरते शेवटी कटचा वापर केला होता मात्र चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर होता. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते. चांगलं इष्टीरक्षण यावेळेस पाहायला मिळालं रोप तेजाच्या माध्यमातून. राया संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने एका चांगल्या संघाची बांधणी केलेली आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय आणि आज देखील त्याचं महत्त्वाचं योगदान या टीमसाठी. खोलवा टप्प्याचा बॉल ओहो अपील आणि यस इज गॉन. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गजानन काकडेसाहेब आमणेपाडा यांचं शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सायंकाळच्या सत्रामध्ये सरपंच चषक 2020. एकापाठोपाठ एक धक्के लागतायत मैदानाच्या आतमध्ये आई काळूबाई लोणार टीमला. धावसंख्या 12 स्थिर आहे. अतिशय सुरेख यष्टीरक्षण आपण पाहिलं. चपळाई दाखवली त्या ठिकाणी यष्टीरक्षक रॉप तेजानं. डोळ्यांची उघडझाप होते न होते तोच आपण पाहिलं की एष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या होत्या आणि फलंदाज क्रीजच्या बाहेर होता. ज्ञानेश्वरची खेळी संपुष्टात आली आहे. खेळपट्टीवर सध्या कृष्णा आणि नवीन फलंदाज राहुल ही जोडी दिसते. दोघांनी एकही बॉलचा सामना केलेला नाही. नव्यानं कुठेतरी डावाची सुरुवात करावी लागेल. अप्पूचा पुढचा बॉल यॉर्कर लेंथ मात्र चांगला फटका गोलंदाजाच्या दिशेनं टोलवला होता. थोडासा गोलंदाजापासून दूर मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागतं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी आज करतोय राया संघ. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. लोणार संघाची धावसंख्या 5-13. माननीय श्री किसनजी काकडे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2020. फक्त 13 धावा धावफलकावर 5 बाद. पुढील सामन्याच्या टॉससाठी जयंबिका देवरुंगपाडा संघाचा संघनायक तसेच श्रीराम स्पोर्ट्स जांभुळपाडा संघाचा संघनायक आपण यायचं आहे. चौधरपाडा गावातील मान्य श्री भीमा यांचं देखील आगमन झालेलं आहे. नंबरी बादशाह म्हणून त्यांना संबोधलं जातं. या ठिकाणी अपील आणि पंचांचं बोट आकाशात फलंदाज बाद. बाई लोणाड संघाची घसरगुंडी उडाली आहे. 13 या धावसंख्येवर हा 6 झटका. उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श झाला होता. विकेटकीपर अप्रतिम यष्टीरक्षण करतोय रॉफ तेजा. एक चांगली स्टंपिंग देखील आपण पाहिली आहे आणि त्यानंतर हा चांगला झेल. गोलंदाज प्रदीपला यश मिळतंय. शेवटचे 5 बॉल्स शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर रितेश नितेश. एकही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आलेलं नाही. पार्टनरशिप पाहायला मिळालीच नाही. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
खोटप्प्याचा बॉल एक विचित्र फटका मात्र फायदेमंद फटका असेल फलंदाजासाठी. चेंडू निघून जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. झाला होता तेव्हा बॅटवर चेंडू आला. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारे चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये न जाण्याचा प्रयत्न. एक अनुमान लावून बॅट फिरवली जाते. आपण पाहतो की 9व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलं. फक्त 17 धावा धाव फलकावर. यावेळेस जोरदार अपील मात्र तिन्ही यष्ट्या सोडून फलंदाज खेळत होता त्यामुळे LBWचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. पंचांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. लगेच लेगबायचा इशारा केला पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांनी. खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आणि या पंचांची निवड स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकासाठी देखील झालेली आहे. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये आपण त्यांना त्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि खूप मोठी गोष्ट आहे की या स्पर्धेसाठी देखील त्यांची सेवा आम्हाला लाभलेली आहे. अकोटप्प्याचा बॉल पुल केला यावेळेस हवेच्या दिशेनं मात्र झेल बाद. अप्पू टिपतोय त्या ठिकाणी 3रा झेल. आठ फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत मात्र आता एकच बॉल शिल्लक आहे म्हणजे हा संघ सर्व बाद होणार नाही असं मला वाटतंय. सोहेल आलेला आहे जो एक प्रमुख गोलंदाज आहे लोणार संघाचा. सुंदर बॉल यावेळेस जोरदार अपील परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. एक धाव लेगबायच्या सोबत तर अशा पद्धतीनं डाव समाप्त होतोय. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. टिचून आणि भेदक मारा केला तिन्ही गोलंदाजांनी जय हनुमान राया संघाच्या माध्यमातून. दुर्गेश अप्पू आणि प्रदीप या तिन्ही गोलंदाजांनी एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फक्त 19 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 20 धावांचं अतिशय छोटंसं आव्हान माफक आव्हान जय हनुमान राया संघासमोर ठेवलंय ते म्हणजे आई काळुबाई लोणार टीमनं. पुढील सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केली जाईल. खेळणारे संघ असतील जय अंबिका देवरुंगपाडा आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. ट्वेंटी इज द टार्गेट. माननीय श्री अशोक मंडपेकर साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. माझ्या उजव्या बाजूला जय अंबिका देवरुंगपाडा संघाचे संघनायक मनोज आणि माझ्या डाव्या बाजूला विजय पारदी जांभूळपाडा संघाचे संघनायक. माननीय श्री अशोकजी मंडपेकर साहेबांचं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला MD ग्रुप आणि एका बाजूला सरपंच चषक असं हे स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेलं आहे. विजय पारदी कॉल देत आहेत. सरपंच चषक असा त्यांचा कॉल आहे आणि तेच आलं आहे.
जशी मागणी होती तसाच पुरवठा झालेला आहे। टॉस विनिंग कॅप्टनला आपण आकर्षक ट्रॉफी देतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, ज्याचे स्पॉन्सर आहेत विलासदादा पाटील विद्यमान उपसरपंच खांडवळ, आणि त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आपण देतोय शीतपेय बाळाराम मेहर बापगावचे उद्योजक यांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच सर, आपल्याला विनंती करतो व्यासपीठाची शोभा वाढवावी। विजय काय करणार बॅटिंग की क्षेत्ररक्षण? बॅटिंग करणार। बॅटिंग करणार आहात, बऱ्याचदा आम्ही पाहत असतो तुमचा संघ क्षेत्ररक्षण करण्याचा जास्त निर्णय घेत असतो, या पाठीमागे काय कारण आहे की तुम्ही प्रथम बॅटिंग करणार? नाही, आम्ही जास्त स्कोअर उभा करू आणि त्या हिशोबावर बॉलिंगचा प्रयत्न करू। एनी चेंजेस तुमच्या संघामध्ये? नाही, हाय तेच खेळणार। थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय। मनोज, तुम्ही काय निर्णय घेतला असता? आणि क्षेत्ररक्षणच करायचं आहे, पर्यंत किती जाऊनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35। तुमच्या संघामध्ये काही बदल केलेला आहे का? नाही, तोच संघ आहे, सेम टीम आहे, दोन्ही संघांचे सेम टीमच आहेत। आपल्याला हार्दिक शुभेच्छा, टॉस जिंकले जामोद टीमनं आणि त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारले। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू अजय गरत। आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र आपल्या ठिकाणी षटकार पाहायला मिळतो। फक्त 20 धावांत इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे जय हनुमान राय संघाला। आणि सुरुवात इथे मात्र एक जबरदस्त पाहायला मिळते, फलंदाज अप्पूच्या बॅटमधून निघणारा मात्र ठिकाणी पहिला षटकार आपण पाहतोय। वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक इथे मात्र हातालतो एक गोलंदाज राहुल। त्याप्रमाणे सुरुवात पाहायला मिळते असं वाटतं की हा सामना जय हनुमान राय संघ नक्कीच लवकरात या ठिकाणी मात्र समाप्त करण्याच्या मार्गावर आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय। राहुल पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोलंदाजी साकवतोय, पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साइडला जबरदस्त अफलातून फटका, वाऱ्याचा निकेत इथे मात्र सहकार्य लाभतोय चेंडूला आणि त्यानंतर पाहतो चेंडू अतिशय वेगाने जातो या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा इथे मात्र बिग हिट पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दुसरा षटकार। तर पहिल्या झटका इथे मात्र शून्यावर बाजूतोय गोल्डन डकच्या स्वरूपात इथे मात्र या ठिकाणी फलंदाज दुर्गेश मात्र माघारी परततोय आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर तेजा। एक दांडगा अनुभव असलेला मात्र या ठिकाणी खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी, फक्त तेजाकडे पाहूया कशा रीतीने इथे मात्र या ठिकाणी फलंदाजी पाहायला भेटते या उपस्थित क्रीडा रसिकांना। जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 7 धाब्यांची गरज, पूर्णपणे या सामन्यावर पकड निर्माण करतो या ठिकाणी राय संघ। त्यांच्या गोलंदाजांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी साकारली आणि आता मात्र फलंदाजीमध्ये अप्पूकडनं मात्र या ठिकाणी एक चांगली सुरुवात, दर्जेदार स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले। राहुल पुन्हा एकदा
इथे मात्र नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू पाहायला मिळतोय, परंतु कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. धावची जी संधी आहे त्या ठिकाणी, परंतु रॉंग अंतर. नक्कीच जरा पहिल्याच फेकीमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी जर फेकी केली असती तर नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी चित्र मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही पाहायला मिळत नाही. सुरक्षित फलंदाज आपापल्या घरामध्ये दोन्ही खेळाडू. आता मात्र ओव्हर पिचने लॉक करण्याचा प्रयत्न, अतिशय जबरदस्त फटका आहे. लॉंगांच्या दिशेने शतरक्षक सज्ज आहे. झेल सुटतोय आणि चेंडू सीमरीच्या पलीकडे जात असताना तेजेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. एकच धाबेची गरज, बारा चेंडूने मात्र फक्त एका धाबेची गरज. जवळपास विजयाचा सुगंध आता मात्र जय हनुमान राय संघाच्या नाकापर्यंत दरवळतोय. एक जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळाला. तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं एक या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची गोलंदाजी आणि त्यांची फलंदाजी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान मात्र त्यांच्या संघाला लाभतोय. एका धाब्याची गरज या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते आणि डाब्या इष्टीवर चेंडूची फेकी, जबरदस्त फटका अप्पूच्या बॅटमध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू सीबरसीच्या बाहेर सहा धाबांसाठी आणि या ठिकाणी या स्पर्धेचे बाहेर जात असताना कालुबाई लोणार संघ हार्ड लक राम गुरत आणि वेल प्लेड जय हनुमान राय संघ. जबरदस्त कामगिरी तुमची या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर 27 धाबांची केली साकारली होती, परंतु नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दुर्गेशने प्राप्त केला होता. परंतु या सामन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी संधी आहे, नो डाऊट. ओन अँड ओनली मिस्टर अप्पू इज द मॅन ऑफ द मॅच. तर अप्पू आपण या ठिकाणी मात्र थोडंसं घाईत यायचं आहे, कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. तर आमच्याकडे खूपच वेळ कमी आहे, तर प्लीज आणि प्रेक्षकांना विनंती करतो की जो आपण चेंडू टिपलेला आहे तो आपण मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. तर प्रथमतः आपण या ठिकाणी अप्पूला सन्मानित करणार आहोत. अप्पू आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण मान्यवरांचे शुभ असते आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. तब्बल एका मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तब्बल 5 पारितोषिक देत आहोत. मॅच समरी आपण पाहिली तर या ठिकाणी आई कालुबाई लोणार संघाने प्रथम फलंदाजी साकारली, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा टोकल्या आणि त्यानंतर विजयाचा फाटला करत असताना या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये स्थिती मात्र जय हनुमान राय संघाने विजय प्राप्त केलं. प्रथमतः आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफीज देत आहोत. त्यानंतर कॅप परिधान आपण या ठिकाणी करणार आहोत सुरेंद्र दलवी यांच्या शुभ हस्ते. अशोकजी मणपेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट टेम्पर या ठिकाणी परिधान करणार आहोत आणि त्यानंतर पुढील पारितोषिक आपण देऊया. सन्माननीय MD यांचे काकाश्री मारुती जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देत आहोत. तर वेल प्लेड अप्पू, नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसातील हा अंतिम सामना असेल श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. तर मित्रांनो आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे. उद्या ठीक आपण या ठिकाणी पावणे 9 वाजता सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर पहिल्या